15 दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसला आहे। रायगड जिल्ह्यातील 3784 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नुकसानीची वाढ होण्याची शक्यता आहे। सोयाबीनच्या पडत्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सध्या सोयाबीनला 3900 रुपये ते 4300 रुपये इतका दर मिळत असून 5 मागील वर्षापासून कमीत कमी हा दर असल्याचं चित्र समोर आलंय। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक 11293 क्विंटल झाली असून त्याला 6576 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारामध्ये खानदेश, मोगलाई आणि लोकल या जातीच्या उडदाची आवक झाली आहे। यंदा एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कांद्याची निर्यात मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 11,70,000 इतकी झाली आहे। कांद्याची निर्यात 70 घटल्यानं यंदा शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी बाजारभाव मिळतोय। बाजार समितीमध्ये टोमॅटोची 7215 क्विंटलची आवक झाली। यात टोमॅटोला क्विंटल मागे कमीत कमी 2500 रुपयांपासून ते सरासरी 4500 रुपयांपर्यंत दर मिळाला, तर पिंपळगाव मार्केटला 701 रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 4982 क्विंटलची आवक झाली। यात जालना बाजारामध्ये शाळू ज्वारीची सर्वाधिक 1745 क्विंटलची आवक झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,18,000 क्विंटलची आवक झाली। यात नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याची साधारण 24,000 क्विंटल, तर सोलापूर बाजारामध्ये लाल कांद्याची 38,000 क्विंटल इतकी आवक झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 31,117 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 1925 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। परळ स्थानकाबाहेरून 163 आणि 177 क्रमांकाच्या बस अचानक बेस प्रशासनानं बंद केल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। या मार्गावर धावणाऱ्या बस त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। पुणे विभागातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे। नियम भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देखील विभागीय आयुक्तांनी दिली आहे। अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालंय। मॅरेथॉन बैठका आणि नाराजी नाट्यानंतर वायबी चव्हाण सेंटर इथं झालेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जाहीर करण्यात आलं। तुर्तास 85-85-85 असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला समोर आलाय। तिन्ही पक्षाचं मिळून 2,55 जागांवर एकमत झाल्याचं कळतंय। तर 18 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत, त्यामुळे अद्यापही 15 जागांवर महाविकास आघाडीचा तिढा जो आहे तो कायम आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालंय। बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। याच पत्रकार परिषदेत जागा वाटपाची घोषणा करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीत 7 नगरसेवकांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। पत्रकार परिषद घेऊन नगरसेवकांनी जाहीर निर्णय घेतलाय। भिवंडी ग्रामीण विधानसभेतून महाविकास आघाडीकडून उबाढा गटाचे महादेव घाटल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये अनपेक्षितपणे नाशिकमध्ये भाजपला धक्का देण्यात आला असून या यादीमध्ये पालघर नाशिकमधील काही जागांचा समावेश करण्यात आला आहे। महाविकास आघाडीमध्ये मुंबईत 36 जागांपैकी सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं चित्र दिसत आहे। त्यात पहिल्या यादीमध्ये 13 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील सुमारे 1230 कंत्राटी पदं रद्द करण्यात आली। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या आणि निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे रुग्णालयातील उरलेल्या कर्मचाऱ्यांवरती कामाचा प्रचंड ताण निर्माण होणार आहे। पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामासाठी महानगरपालिकेतील 7,000 जास्त कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये 8,462 बूथ आहेत। स्वीकृत झाल्यानंतरही इरादा पत्र न घेतलेल्या 2,500 जास्त योजनांमधील विकासकांना प्राधिकरणाकडून मोठ्या प्रमाणात टाकलं गेलंय। योजनांमध्ये नव्या विकासकाला नेमण्याचा मार्ग मोकळा झालाय।
मुंबईतील विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा सत्र सुरूच आहे। एक्स हँडलद्वारे 10 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती। या प्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय। उद्धव ठाकरेंनी जबाबदारी टाकल्याबद्दल नरेश मनेरा यांनी त्यांचे आभार मानलेत। माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थ करून दाखवेनच असं स्पष्ट त्यांनी केलंय। नांदेडमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुडुंब हाणामारी झाली आहे। हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय। इतर बातमी आपल्याला पाहायची आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। कळवा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जितेंद्र आव्हाड अर्ज दाखल करणार आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आव्हाड अर्ज भरणार आहेत। ठाणे मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजन विचारे आज अर्ज दाखल करणार आहेत। राजन विचारे यांच्यासमोर या निवडणुकीत भाजपचे संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांचं आव्हान असणार आहे। ठाणे मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत। नामांकन रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। मुंबईतील भाजपचे 6 उमेदवार अर्ज भरणार आहेत। अमित साटम आणि पराग अळवणी यांनी यांचा अर्ज भरताना फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मंत्री छगन भुजबळ येवल्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार असून आणि अर्ज भरणार देखील आहेत। भाजपकडून कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। दरम्यान चंद्रकांत पाटील आज अर्ज दाखल करणार आहेत। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ते कोथरूडमधून अर्ज दाखल करतील। कृषीमंत्री धनंजय मुंडे बीडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत। मुक्ताईनगरमधून महाविकास आघाडीतर्फे रोहिणी खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर महायुतीकडून चंद्रकांत पाटील शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। धाराशिवमधून तानाजी सावंत भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर भूम परांडातून प्रवीण रणबागुल उमेदवारी अर्ज भरतील। आंबेगाव मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप पळसे पाटील अर्ज दाखल करणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित असतील। इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। सिंधुदुर्ग कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे। कुडाळमध्ये सकाळी त्यांची सभा होणार असून त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी आदित्य ठाकरे यांची लोअर परेल येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 यापासून बीएमसी हब वरळी नाक्यापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत वरळीतून दणदणीत विजय मिळवला होता। आदित्य ठाकरे यांनी 67,000 अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता। ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढणाऱ्या आदित्य यांनी विजय मिळवत हा इतिहास घडवला होता। जालन्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेश टोपे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी खासदार अमोल कोल्हे सुद्धा उपस्थित असतील। जालना शिवसेनेचे नेते अर्जुन खोसकर हे उमेदवारी अर्ज दाखल करतील। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सुलभा गायकवाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गायकवाड शक्ती प्रदर्शन करणार आहेत। दापोलीचे विद्यमान आमदार योगेश कदम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल केल्यानंतर दापोलीतील आझाद मैदानावर महायुतीची प्रचार सभा पार पडणार आहे। पाथरी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निर्मला विटेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान नाराज झालेले शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष
सांगलीत आज सर्वपक्षीय नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। कवठे महाकाळमधून रोहित पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेस ते मोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्याची शक्यता आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळेस बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत। मोठी बातमी आपण पुढची पाहतोय। माहीम विधानसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। दादर मध्ये अमित ठाकरे पहिला मेळावा घेणार आहेत। मेळाव्यातून अमित ठाकरे प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत। माहीम मध्ये तिरंगी लढत पार पडणार आहे। तर मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर, तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत हे रिंगणामध्ये आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत पवार कुटुंबीय प्रचार करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचाराकरिता खासदार सुनेत्रा पवार गावभेटी देणार असून जनतेशी संवाद साधणार आहेत। तर अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे देखील गावोगावी जाऊन युवा कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार बारामती तालुक्याचा गावभेट दौरा करणार आहेत। त्यांचा विविध गावांना भेटी देऊन या तालुक्याचा दौरा पार पडणार आहे। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे। काँग्रेस, शिवसेना उभाटा पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांना प्रत्येकी 85 जागा देण्यात आल्या असून मित्र पक्षांना 18 जागा सोडणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे। पहिल्या यादीमध्ये 65 उमेदवारांचा समावेश आहे। मात्र या यादीत बदल होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी केदार दिघेंना निवडणुकीमध्ये उतरवलंय। केदार दिघेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया समोर आली आहे। खरा दिघे कोण हे आता कळेल अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या पक्षातील राजन विचारे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे। भाजपच्या संजय केळकरांविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे मैदानात उतरले आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे यांच्यात लढत रंगणार आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून बाळापूरमध्ये विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली असून अकोला पूर्वेतून गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं नाव न आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय। दरम्यान दुसऱ्या यादीमध्ये आपलं नाव नक्की येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। साताऱ्याच्या पाटण मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे सत्यजित पाटणकर इच्छुक आहेत। मात्र महाविकास आघाडीकडून उभाटाच्या हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानं शरदचंद्र पवार पक्षात नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळतोय। पुढची मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघ हा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलाय। या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर याच मतदारसंघात समीर भुजबळ देखील इच्छुक आहेत। त्यामुळे समीर भुजबळ उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। समीर भुजबळ नांदगावमधून निवडणूक लढवण्यावरती मात्र ठाम आहेत। विधानसभेसाठी मनसेनं उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे। यात मनसेने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ओवळा माजिवडा मतदारसंघातून संदीप पाचंगे यांना उमेदवारी दिली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक आयोगानं टीव्ही आणि रेडिओ माध्यमांवर पक्षांच्या भूमिका मांडण्यासाठी वेळांचं वाटप केलंय। राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाचा दर्जा असलेल्या पक्षांना 45 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे। हडपसरमध्ये मशालच पेटणार अशी सूचक
फेसबुक पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे, तर राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचा दावाही हडपसरमध्ये कायम आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठणगी पडण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या मोबाईल नंबरचा डेटा वापरून अजित पवारांनी मोबाईलवर पत्र पाठवल्याचा आरोप पवार गटाने केलाय। आचारसंहितेचा उल्लंघन केल्याचा आरोप शरद पवार पक्षाने केलाय। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी भारती विद्यापीठामध्ये रूट मार्च काढला। यावेळेस जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी पोलिसांनी जनजागृती केली। राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांनी ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, त्यामुळे अपूर्व हिरे यांच्या पक्षप्रवेशामध्ये आणि पक्षप्रवेशाने बडगुजर यांना फायदा होणार आहे। श्रीवर्धन मधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदिती तटकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी दिल्याबद्दल तटकरेंनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत। बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवारांची उपस्थिती होती। गेल्या 5 वर्षांमध्ये 5 जिल्हाध्यक्ष झाले। रोहित पवारांना अनेक पदाधिकारी सोडून जात आहेत। शरद पवारांनी आपल्या नातवाच्या बाबत एकदा आत्मपरीक्षण करावं अशी खोचक टीका राम शिंदे यांनी केली आहे। दापोली शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे। शिवसेनेकडून विद्यमान आमदार योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली असून ठाकरे गटाकडून संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे आता मतदारसंघातील निवडणूक ही हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे। भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर शिवेंद्रराजे भोसलेंनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय। यावेळेस 1 रुपयाचंही काम न करता विरोधकांना पदं हवी आहेत अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे। सांगलीतला राजकारण हे मराठ्यांची खानावळ बनली आहे अशा शब्दामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी टीका केली आहे। कोणत्याही पक्षात गेले तरीही या ठिकाणी पाटीलच निवडून येतात, त्यामुळे पाटलांच्या मुलांना निवडून देण्यासाठी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे सालगडी बनून राहण्यासाठी आपला जन्म झालाय का असा खडा सवाल देखील सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केलाय। जालन्यातून एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये राज्यातील 24 जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। जिथे ताकद आहे तिथे उमेदवार उभं करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे। अंतरवली सराटीमध्ये आज इच्छुकांची बैठक मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आहे। 24 मतदारसंघाचा या दरम्यान आढावा घेतला जाणार आहे। जरांगेंनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष असेल। आज सकाळी 8 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होईल।